नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आताच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या जाहिरातीबद्दलची माहिती पाहणार आहोत, कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळमध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांची भरती निघालेली आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जर चॅनलवर प्रथमदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यासमोर बेल बटणावर क्लिक करा, जेणेकरून मी कुठलाही नोकरी विषयी माझा व्हिडिओ अपलोड केला चॅनलवर तुम्हाला लगेच मिळेल। सुरू करूया जाहिरातीबद्दलची माहिती। तर कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ मध्ये एकूण 61 जागेची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत की 2 प्रकारचे पद कुठले आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे। तर पहा, ही जी भरती होणार आहे ती होणार कृषी वैज्ञानिक चयन मंडळ यामध्ये हे भरती होणार आहे। तर पहा, यामध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांचा समावेश आहे। तर पहिली जी पोस्ट आहे एओची, त्याच्या 44 जागा आहे, त्यात ओपनचे 17 आहे, ईडब्ल्यूचे 4 आहे, एससीचे 7 आहे, एसटीचे 2 आहे आणि ओबीसीचे 14 जागा आहे। नंतर जी पोस्ट आहे एफ अँड एओ, याचे 21 जागा आहेत, त्यात युवाचे 13 आहेत, ईडब्ल्यूचे 2 आहेत, एससीचे 2 आहेत, एसटीच्या जागा नाही यामध्ये आणि ओबीसीचे 4 आहेत। तर यामध्ये फिजिकल हँडिकॅपसाठी पण जागा दिलेली आहे, टोटल जागा जी आहेत त्या 65 जागे म्हणून भरती होणार आहे। पहिली जी पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरची, याला जी पात्रता मागितली ते मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएट मागितलेलं आहे आणि तुम्हाला 55% मार्क असणे गरजेचं आहे। ग्रॅज्युएशन आणि 55% मार्क असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटर ज्ञान पण असणे गरजेचं आहे, म्हणजे पदवीधर 55% मार्क्ससोबत आणि कॉम्प्युटर नॉलेज। दुसरी जी पोस्ट आहे फायनान्स अँड अकाउंट ऑफिसरली, याची पण पात्रता सारखीच आहे, तुम्हाला यामध्ये पण ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे आणि सोबत 55% मार्क्स मागितलेलं आहे आणि तुम्हाला कॉम्प्युटर नॉलेज असणे गरजेचं आहे। ठीक आहे, ते कॉम्प्युटर नॉलेज गरजेचं आहे। अशा प्रकारे ह्या 2 पदे दिलेली आहे आणि ही दोन्ही पदाची पात्रता ही सारखीच आहे, ग्रॅज्युएशन सोबत 55% मार्क्स आणि कॉम्प्युटर म्हणजे संगणक ज्ञान। तर हा अर्ज भरताना वयोमर्यादा काय असायला पाहिजे, तर याची जी वयोमर्यादा ठरवण्यात आलेली आहे ती 23 ऑगस्ट 2021 नुसार, 23 ऑगस्ट 2021 नुसार 21 ते 30 वर्षापर्यंत, त्यात एससी एसटीचे उमेदवार त्यांना 5 वर्ष अधिक आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्ष अधिक। लक्षात ठेवा, ही वयोमर्यादा तुमची 23 ऑगस्ट 2021 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर हा अर्ज भरताना परीक्षा शुल्क म्हणून भरावे लागेल, ती परीक्षा शुल्क आहे ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूच्या उमेदवारांना 500 रुपये, ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूच्या उमेदवारांना 500 रुपये, तसेच एससी एसटी आणि महिला, एससी एसटी आणि सर्व जातीच्या महिला यांना परीक्षा शुल्क 20 रुपये, फक्त ओपन ओबीसी आणि ईडब्ल्यूच्या उमेदवारांना 500 रुपये भरावे लागेल आणि एससी एसटी आणि सर्व जातीच्या महिलांना 20 रुपये फी भरावी लागेल। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। तर या पदांसाठी 2 एक्झाम होणार आहे, टायर 1 आणि टायर 2। टायर 1ची जी एक्झाम होणार आहे ती होणार आहे 10 ऑक्टोबरला, टायर 1ची जी एक्झाम होणार आहे 10 ऑक्टोबरला एक्झाम होणार आहे आणि टायर 2ची जी एक्झाम होणार आहे त्याची तारीख दिलेली नाही, ते तुम्हाला नंतर कळवण्यात येईल। तर आता आपण टायर 1चा सिलेबस पाहणार आहोत कशा प्रकारचा आहे। तर टायर 1चा सिलेबस पाहा काय आहे, तर ए सेक्शन जनरल नॉलेज 50 क्वेश्चन, बी सेक्शन बी जनरल इंटेल अँड रिझनिंग ॲबिलिटी 50 क्वेश्चन, नंतर आहे सेक्शन सी मध्ये अर्थमॅटिक अँड नंबरिकल ॲबिलिटी 50 क्वेश्चन, नंतर आहे सेक्शन डी लँग्वेज कंप्रेशन म्हणजे हिंदी किंवा इंग्लिश दोनपैकी तुम्हाला कुठलंही निवडावं लागेल 50 क्वेश्चन। अशा प्रकारे तुमचा 200 मार्क्सचा पेपर राहणार आहे टायर 1चा आणि याला टायमिंग दिलेला तो दिला 3 तासाचा। टायर 1चा सिलेबस आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता। तर टायर 1 आणि टायर 2ची जी परीक्षा होणार आहे ते त्याला सेंटर मिळणार आहे नागपूर आणि मुंबई, महाराष्ट्रासाठी 2 सेंटर राहणार आहे नागपूर आणि मुंबई, या 2 ठिकाणी टायर 1 आणि टायर 2ची परीक्षा होणार आहे। तर हा जो अर्ज आहे तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 ऑगस्ट, 23 ऑगस्टपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे करू शकता। लक्षात ठेवायचं, 23 ऑगस्ट ही याची ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे। तर अशा प्रकारे कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळची संपूर्ण माहिती दिलेली आहे। तुम्हाला या जाहिरातीबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली मी वेबसाईटची लिंक देणार आहोत, त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।